नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासातील सजीवांचे वर्गीकरण भाग पहिला हा घटक बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात, सजीवांचे वर्गीकरण. तर पहिला प्रश्न आहे, एकमेकांशी संबंध दाखविणारा विभिन्न जाती समूहास काय म्हणतात? काय विचारले? तर एकमेकांशी संबंध दाखवणारा विभिन्न जातीचा समूहास प्रजाती असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरीय वर्गीकरणास काय म्हणतात? वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरीय वर्गीकरणास काय म्हणतात? तर विभाग असे म्हणतात. विभाग असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. जवळचे संबंध दर्शविणारा प्रजातींचा समूहास कोणत्या नावाने ओळखतात? तर जवळचे संबंध दर्शविणाऱ्या प्रजातींच्या समूहास कुल असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, प्राण्यांमध्ये सर्वात उच्च स्तरीय वर्गकास कोणत्या नावाने ओळखतात? प्राण्यांमध्ये सर्वात उच्च स्तरीय वर्गकास संघ या नावाने ओळखतात. पुढचा प्रश्न बघूया. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण सर्वप्रथम वनस्पती व प्राणी यांचे वर्गीकरण सर्वप्रथम द्विदृष्टी पद्धतीने कोणी केली? द्विसृष्टी पद्धतीने कोणी केली? तर ॲरिस्टॉटल व थिओसॉस्ट यांनी वनस्पती व प्राणी यांचे वर्गीकरण सर्वप्रथम द्विसृष्टी पद्धतीने केली. पुढचा प्रश्न, ॲरिस्टॉटल व थिओसॉस्ट यांनी विशिष्ट पद्धतीने केलेले वर्गीकरण कशावर अवलंबून होते? तर जे आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये बघितलं, द्विसृष्टी पद्धती, ही जी द्विसृष्टी पद्धती आहे, हे जे वर्गीकरण केले आहे ॲरिस्टॉटल व थिओसॉस्ट यांनी, तर हे कशावर अवलंबून होते? तर हे भूचर यावर अवलंबून होते. पुढचा प्रश्न, वर्गीकरण शास्त्राचा जनक कोणास म्हणतात? वर्गीकरण शास्त्राचा जनक कोणास म्हणतात? तर कार्ल लिनियस यांना वर्गीकरण शास्त्राचा जनक असे म्हणतात. कोणाला? तर कार्ल लिनियस यांना. पुढचा प्रश्न, आर.एच. विटाकर यांनी सजीवात अस्तित्वात असलेले केंद्रक आणि पेशी अंगके यांच्या आधारे सजीवांना किती अधिसृष्टीमध्ये विभाजित केले? किती अधिसृष्टीमध्ये विभाजित केले? तर दोन. या प्रश्नाचं उत्तर आहे
दोन अधिसृष्टीमध्ये विभाजित केले? कोणी? तर आर एच विटाकर यांनी. पुढचा प्रश्न बघूया. केंद्रक पटल अल्परिबद्ध केंद्रक पटल परिबद्ध असं असे परिबद्ध असलेले आणि पेशी अंगके असणारे एक पेशीय किंवा बहुपेशीय सजीवांच्या अधिसृष्टीचे विभाजन आर एच विटाकर यांनी किती सृष्टीमध्ये केले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे चार. किती सृष्टीमध्ये केले आहे? तर चार सृष्टीमध्ये केले आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रोटोजुआ शैवाल यासारख्या एक पेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश कोणत्या सृष्टीत होतो? तर प्रोटोजुआ शैवाल सारख्या एक पेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश सृष्टी प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये होतो. सृष्टी प्रोटिस्टा या सृष्टीत होतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रकाश संश्लेषण असंहनविनी एक पेशीय आणि बहुपेशीय किण्व आणि बहुपेशीय कवक या सजीवांचा समावेश कोणत्या सृष्टीत होतो? तर याचं उत्तर आहे सृष्टी वनस्पतीमध्ये होतो. पुढचा प्रश्न. सस्तन प्राण्याच्या रक्तामधील हिमोग्लोबिन कोणता पदार्थ आहे? तर सस्तन प्राण्याच्या रक्तामधील हिमोग्लोबिन प्रथिन पदार्थ आहे. प्रथिन हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मानव आणि गोरिला यांच्या हिमोग्लोबिन रेणूच्या संरचनेतील किती अमिनो आम्लाचा फरक आहे? तर मानव व गोरिला यांच्या हिमोग्लोबिन रेणूंच्या संरचनेत एक अमिनो आम्लाचा फरक आहे. त्याचं उत्तर काय आहे? एक अमिनो आम्लाचा फरक आहे. पुढचा प्रश्न. मानव आणि माकड यांच्या हिमोग्लोबिन रेणूंच्या संरचनेत किती अमिनो आम्ले भिन्न आहेत? तर मानव व माकड यांच्या हिमोग्लोबिन रेणूंच्या संरचनेत चार अमिनो आम्ले भिन्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे चार. मागील प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं मानव आणि गोरिला यांच्यातील हिमोग्लोबिन रेणूच्या संरचनेतील एक अमिनो आम्लाचा फरक होता. या प्रश्नामध्ये मानव व माकड यांच्या हिमोग्लोबिन रेणूंच्या संरचनेत चार अमिनो आम्ले भिन्न आहेत. तर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. वर्गीकरणाच्या पंचसृष्टी पद्धतीमध्ये प्रोटोजुआ सारख्या एक पेशीय सजीव यांचा समावेश कोणत्या सृष्टीमध्ये करण्यात आला आहे? तर प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. कवक स्वतःच्या पोषणासाठी कोणत्या परपोषी पोषण पद्धतीचा अवलंब करतात? तर याचं उत्तर आहे यापैकी सर्व. कोणते? तर सजीवांच्या शरीरावर जगतात, मृत शरीरातील कार्बनीय द्रवांवर जगतात. कार्बनी द्रव्यांवर पाहिजे होते इथे. द्रवांवर जगतात, सजीवांच्या शरीरात जगतात. तर हे तीनही पर्याय बरोबर आहेत.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी किण्व वनस्पती कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सायक्रोमायसिस। पर्याय क्रमांक एक जो आहे सायक्रोमायसिस हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, ॲगॅरिकस हे कोणत्या कवकाचे उदाहरण आहे? तर छत्रकवकी या कवकाचे हे उदाहरण आहे। काय तर ॲगॅरिकस। पुढचा प्रश्न, कवक घटक हे कोणते कार्य करत नाही असं विचारले? तर कवक घटक हे प्रकाश संश्लेषणाचे कार्य करीत नाही। प्रकाश संश्लेषण याचं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न बघूया, कोणती वनस्पती प्रकाश संश्लेषणाचे कार्य करत नाही असं विचारले? तर मगाशीचाच प्रश्न आहे, तो वेगळ्या पद्धतीने विचारलाय। कवक ही वनस्पती प्रकाश संश्लेषण याचे कार्य करत नाही। पुढचा प्रश्न बघूया, दगडी फूल हे गरम मसाल्याचा पदार्थ आहे, त्याचे शास्त्रीय नाव कोणते आहे? तर दगडी फुलाचे शास्त्रीय नाव हे उस्निया हे आहे। काय तर उस्निया। पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी आदि केंद्रकी सजीव कोणास म्हणतात? तर आदि केंद्रकी सजीव जीवाणूस म्हणतात। जीवाणूस आदि केंद्रकी सजीव असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवाणू दुधाचे रूपांतर दह्यामध्ये करतात? तर उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस। पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे, लॅक्टोबॅसिलस। पुढचा प्रश्न, कोणत्या वनस्पतीत संवहनी पट्टाद्वारे संवहनी संस्थेचे कार्य चालते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरिता। हरिता वनस्पतीत संवहनी पट्टाद्वारे संवहनी संस्थेचे कार्य चालते। पुढचा प्रश्न, हरिता समूहातील वनस्पतींचे मुलाभ स्तंभक पर्णव असे विभेदन असते, ते कोणासारखे कार्य करते? तर ते यापैकी सर्व म्हणजेच मूळ पान खोड ह्या तीनही द्वारे कार्य करते, म्हणून यापैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे। पर्याय क्रमांक चार। पुढचा प्रश्न, संवहनी वनस्पती म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे संवहनी वनस्पती म्हणजे जलवाहिन्या व रसवाहिन्या असणारी वनस्पती। जलवाहिन्या व रसवाहिन्या असणाऱ्या वनस्पतीला आपण संवहनी वनस्पती म्हणतो। पुढचा प्रश्न, नेचोद्विभुधी वनस्पतीबाबत असत्य विधान कोणते? विचारले काय असत्य विधान कोणते? तर फलनासाठी हवा कोरडी असावी लागते हे विधान असत्य आहे। म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे। फलनासाठी हवा कोरडी असावी लागते हे जे विधान आहे हे नेचोद्विभुधी वनस्पतीबाबत असत्य विधान आहे। पुढचा प्रश्न बघूया,
नैचोद्विभदी वनस्पतीमध्ये बीजाणुद्विभदाचे आणि युग्मकोद्विभदाचे प्रजनन डॅश असते, तर लैंगिक व अलैंगिक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नैचोद्विभदीचे किती उपवर्गात विभाजन होते? तर किती, तर 3 उपवर्गात विभाजन होते. पुढचा प्रश्न, लागकोपोडिनी उपवर्गातील बीजाणुधानीच्या समूहास काय म्हणतात? तर स्ट्रॉबिलाय असे म्हणतात. पुढचा प्रश्न, इक्विसेंटिनी उपवर्गात बीजाणुधानीच्या समूहास काय म्हणतात? तर शंकू असे म्हणतात. काय म्हणतात? तर शंकू. पुढचा प्रश्न बघूया, फिलिसिनी उपवर्गातील बीजाणुधनीच्या समूहास काय म्हणतात? तर बीजाणुधनी पुंज असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, मर्केन्शिया वनस्पती कोणत्या वर्गातील उपवर्गात मोडते? तर हिपॅटेटिस. कोणत्या? तर हिपॅटेटिस या वर्गात मोडते. पुढचा प्रश्न, स्पायरोगायराचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर स्पायरोगायराचा समावेश शैव या वर्गात होतो. पुढचा प्रश्न, सदाफुलीचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर सदाफुलीचा समावेश द्विबीजपत्री या वर्गात होतो. पुढचा प्रश्न, कवकांमधील पोषण पद्धती कोणती आहे? तर कवकांमधील पोषण पद्धती ही मृतोपजीवी आहे. मृतोपजीवी या पद्धतीमध्ये मोडते किंवा मृतोपजीवी आहे. पुढचा प्रश्न बघूया, कांदा ही कोणती वनस्पती आहे? तर कांदा ही एक बीजपत्री वनस्पती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.